शिंदेगटा दादा भुसे और महेंद्र थोरवे फ्री स्टाइल सीसीटीवी दाखवास आव्हान विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार विधानसभा दिल तो अभी फ्री स्टाइल आम नहीं सीसीटीवी पहाय का हरकत नहीं उत्तर दादा भुसे सीसीटीवी फुटेज आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यातल्या वादाची विधान परिषदेतही चर्चा झाली। नेमका काय प्रकार घडला यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी त्यांच्याकडे आलेला अहवाल वाचून दाखवला। तसंच वायरिंगच्या कामामुळे सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याची माहिती नीलम गोरे यांनी दिली आणि त्यानंतर सभागृहात एकच हशा पेटला। प्रवेशद्वार क्रमांक 9 येथून बोलत ये तो सिर्फ झाकी है, अभी बहुत कुछ होना बाकी है, ऐसा टोला ठाकरे गटाचे प्रतोद अजय चौधरी यांनी शिंदे गटाच्या राड्यावर लगावला। तर गँगवॉर दारावर आले काय घडलंय ते सांगावं अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली असं प्रसार माध्यमावर येते। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। शिंदे गटाचा राडा पाहून लोकशाही रडली असेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली। तर सरकारचा गँगवॉर कुठपर्यंत आल्याचं हे उदाहरण आहे अशी टीका विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सत्ताधारी पक्षाचा त्याची जर मारामारी झाली असती तर मी ते समजू शकतो। विधिमंडळात मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत। शिंदेंनी दादा भुसे आणि महेंद्र थोरवे या दोघांनाही झापल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मुख्यमंत्री शिंदे आणि दादा भुसे यांच्यात नंतर बैठकही झाली आहे। ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला होता त्या विरोधकांना कायदा सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं। मंत्री असताना जितेंद्र आव्हाड यांनी सरकारी बंगल्यावर कर्मुसेंना बेदम मारहाण केली, तेव्हा कुठे गेले होते आव्हाडांचे संस्कार आणि संस्कृती असा सवाल शिंदेंनी विधानसभेत केला। संभाजीनगर मध्ये चार दिवसांच्या उपचारानंतर मनोज जरांगे जालन्यातील अंतरवाली सराटीत दाखल झाले। महिलांनी औक्षण करत त्यांचं स्वागत केलं। यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला। आपल्या चौकशीची आपण वाट पाहतोय, मग एक एक मंत्र्यांना उघडं पाडतो असा इशारा त्यांनी दिला।